शिरूर तालुक्यातील इनामगाव हे शेवटचे गाव. भरत म्हस्के यांचे 7वीपर्यंतचे तर आई मंगल म्हस्के यांचे 4वीपर्यंतचे शिक्षण. त्यांना प्रतिभा, शुभांगी, स्मिता या 3 मुली. तिघांच्या पाठीवर सिद्धेश्वर हा मुलगा. त्यानंतर मनीषा, कीर्ती, गिरिजा या मुली. अशी एकूण 7 अपत्य. म्हस्के कुटुंबाचा शेती हा मूळ व्यवसाय, पण परिस्थिती अत्यंत हलाखीची. तरीही मुलींच्या शिक्षणाला त्यांनी परिस्थितीला आड येऊ दिलं नाही. सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले. 3 मुली महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत आणि या तिघींची दखल घेतली आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. कोरोना विरुद्धच्या लढाईत या सख्या 3 बहिणी पोलीस खात्यात कर्तव्य बजावत आहेत, तर या मुलींची आई देखील गावात सरपंच पदाहून समाजाच्या सेवेत कर्तव्यपूर्तीसाठी झटत आहे. आपल्या मुलींची दखल गृहमंत्र्यांनी घेतली आहे याबद्दल त्यांना आनंदही झाला आहे. नमस्कार, मी मंगल भरत म्हस्के, ह्या इनामगावचे सरपंच. ह्या गावामध्ये आज मी 5 वर्ष झालं कार्यरत, सरपंच म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी मी 10वीपतूर माझ्या मुलींना शिकवलं आहे. 10वीपतूर शिक्षण घेत असताना गरिबीतून 10वीपतूर शिक्षण दिलं आणि शिक्षण देत असताना त्या तिघी पण मुली चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर ह्या मुलींना शिक्षणासाठी कुठं पाठवायचं म्हणून ह्या तिघीला मी पुण्या ठिकाणी पाठवलं, शिक्षणासाठी पाठवलं. आणि ह्या तिघी मुलींनी बहिणींनी हॉस्टेलला राहून त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना ह्यांनी MPCC परीक्षा दिल्या. आणि MPCC परीक्षा देत असताना ह्या तिघी पण मुली पहिल्याच परीक्षेमध्ये पास झाल्या. पहिल्या परीक्षेमध्ये पास होऊन ह्या तिघी पण मुली आज पुण्यामध्ये PSI आहेत. PSI असताना प्रत्येक PSI आहेत आणि माझ्या मुलींसारखं सगळ्या पालकांनी आपल्या मुलींना असं शिक्षण द्यावं, आपल्या मुलींना असं शिक्षण द्यावं. ह्या सगळ्या पालकांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलींना सुद्धा आपण असं शिकवावं. नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक गिरिजा भरत म्हस्के, सध्या नेमणूक अतिक्रमण विभाग पुणे महानगरपालिका येथे कार्यरत आहे. तसेच माझ्या अन्य 2 बहिणी कीर्ती भरत म्हस्के या कोंडगाव वाहतूक विभाग येथे कार्यरत असून माझी मोठी बहीण शुभांगी पवार उर्फ म्हस्के या CID ऑफिस येथे पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. आमचं बालपणीचं शिक्षण, माझं मूळ गाव इनामगाव या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या घरच्यांनी, म्हणजे आई वडिलांनी, आजीने, तसेच माझ्या बहिणींच्या बहिणींनी कष्ट करून आम्ही मोठी झालेलो आहोत. माझे 10वीपर्यंत शिक्षण हे इनामगाव या ठिकाणी झालेले असून माझे पुढील ग्रॅज्युएशन जे आहे ते पुणे येथे वाडे कॉलेज येथे झालेले असून तसेच माझे इतर भगिनींचे देखील शिक्षण पुणे या ठिकाणी झालेले आहे. सदर प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या आई वडिलांनी आमचे शिक्षण, म्हणजे घरामध्ये खायला नसताना देखील आमचे शिक्षण पुण्यातील उच्च महाविद्यालयामध्ये त्यांनी केलेलं आहे. तसेच आम्ही तिघी बहिणींनी एकत्रित अभ्यास करून आम्ही पोलीस उपनिरीक्षक या पदावर प्रथम प्रयत्नामध्ये यश प्राप्त केलेले आहे. तसेच आम्ही तिघी बहिणी सध्या पुणे या ठिकाणी कार्यरत असून आम्ही कोरोनाच्या एवढ्या संकटामध्ये, महामारीमध्ये आम्ही कार्यरत आहोत, कष्ट करत आहोत. माननीय गृहमंत्री साहेबांनी काल आमचे तिघींचे कौतुक केले आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. गरीब शेतकरी कुटुंबातून कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत घेत स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठता येते हे या 3 बहिणींनी दाखवून दिले असून समाजासाठी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक युवक युवतीसाठी ही यशाची कथा निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी या तिघींची दखल हे यांच्यासाठी एखाद्या पुरस्काराहूनही मोठे आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.